येत्या 30 जून रोजी मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वस्तू आणि सेवा कराचा औपचारिक उद्घाटन होईल अशी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला बीएसपी, टीआरएस, वायएसआर आणि बीजेडीसह इतर बिगर एनडीए लहान पक्षांनी दिला पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लखनौ दौरा आजपासून, आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचं उद्या करणार उद्घाटन. मुंबईत झालेल्या 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा न्यायालयात अबू सालेम डोसासह 6 दोषींच्या शिक्षेसंदर्भात आजही युक्तिवाद. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी एक महत्वपूर्ण निर्णय. कोविंद यांना पाठिंबा देण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विरोधी पक्षांना आवाहन. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी 5,27,000 मतांचा आकडा आवश्यक. शिवसेनेकडे 26,000, एआरडीएमकेकडे 59,000, बीजेडीकडे 36,500 मतं. प्रादेशिक पक्षांची भूमिका निर्णायक. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांसाठी राजकारण नको. शिवसेनेची या निवडणुकीसाठी आज भूमिका ठरणार पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे. शहरी आवास योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी 4,720 शहरांमध्ये 20 लाखांहून अधिक घरकुलं बनवण्यास केंद्राची मंजुरी. सर्वोच्च न्यायालयानं मजेठिया वेतन मंडळासंदर्भात प्रिंट मीडिया समूहांना मजेठिया वेतन मंडळाच्या सर्व शिफारशी लागू करण्याचे दिले निर्देश. पंजाब सरकारनं 5 एकरपर्यंतच्या छोट्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं पूर्ण पीक कर्ज माफ करण्याचा घेतला निर्णय. 10,45,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. संरक्षण मंत्री अरुण जेटली 21 ते 23 जून दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर जाणार. जेटलींसमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळ भेट देणार. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांची 22 जूनला नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या अंतरिम जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयानं 5 जुलैपर्यंत वाढवली असून 709.82 कोटी रुपये जमा करण्याचे दिले आदेश. पाकिस्तान हिंदू कौन्सिलनं अपहरण, जबरदस्ती धर्मांतर आणि विवाह करणाऱ्यांविरुद्ध पाक सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी लॉकहीड मार्टिन आणि टाटा दरम्यान झालेल्या कराराअंतर्गत भारतात F-16 लढाऊ जेट विमानांची निर्मिती होणार. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी 20 SAG धोरण राबवणार पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांची माहिती. एका सरकारी अध्ययनानुसार अमेरिकेत दररोज गोळीबारात किमान 19 मुलांचा मृत्यू होत असल्याचं तथ्य उघडकीस. मुंबईतलं पहिलं हरित अग्निशमन केंद्र मलबार हिल परिसरातील प्रियदर्शनी पार्क इथं बांबूच्या साह्यानं उभारण्यात येणार. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळानं वाढीव मानधनाची आमची मागणी मान्य न केल्यास भारताविरुद्धच्या दौऱ्यातून माघार घेऊ, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा इशारा.